दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणीत आज पहाटेच्या सुमारास दरोडा पडला. या दरोड्यात एक वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला असून अन्य एक जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सोलापूर शहरापासून अवघ्या काही अंतरावर सोलापूर हैदराबाद मार्गावर बोरामणी गाव आहे. या गावापासून दरगणहळी रोडवर वस्ती आहे. या वस्तीवर पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. या चोरीच्या वेळी चोरीला विरोध करताना वृद्धाला चोरट्यांनी मारहाण केली. या मारहाणीत बाबू कल्लप्पा हिरजे या वृद्धांचा मृत्यू झाला. विठ्ठल वडजे रातपाळी 10:45 लाईट येते म्हणून मी पण शेतालाच गेलो होतो झोपायला. मग मी सकाळी उठून मग मी आमच्या तिथे एक वडा आहे धरणळ वडापाशी, मग तिथं आमचे एक 7-8 जण आम्ही पाट बोलत बसतो. पाट म्हणजे 6 वाजता मग बोलत बसल्या. मग तिथं आम्हाला समजलं शरणू पाटलाच्या कोट्यावर चोर गेलती आणि मारामारी झालं. मारामारी झाल्या म्हटल्यावर मग ती मारामारी झाल्यावर मग तिथनं आणि नंतर तेवढ्यातच आम्हाला ते गजू घोटाळे म्हणून त्याचं आता हे जोन बाबू हिरजे ना त्याचं मेहुणा गजू घोटाळे त्यांनी फोन केलं सरपंचांनी असं असं आमच्या आम्हाला मारले ती आणि जागेच खलास झालं आहे आणि महादेव पाटलाला फोन करा आणि साहेबाला फोन करा म्हणून मग त्या गजू पाटील गजू घोटाळे सांगितल्यावर मी महादेव पाटलालाही फोन केलो. महादेव पाटलाला फोन केला मग मी तिथं बसल्या त्या वाड्याजवळ आम्ही 5-6 जण बसत आहोत असं. मग तेव्हा वायरलेसची गाडी गेली शरणू पाटलाच्या कोट्यावर गेली ती. म्हणा मी म्हटलं गजू घोटाळ्याला ते आता ती वायरलेसची गाडी तिकडे गेली आणि तिथं जाऊन आणि कळवा म्हटलो मी. आणि नंतर तिथनं घरी येऊन आणि तिथं आणि परत जावं म्हणून बघितलं तर काय जाग्याचं खला झालेलं आहे बाबू हिरजे. ही रात्री घटना मी आत्ता पोलीस स्टेशनमध्ये समजलं मला ते आमचे शिलू वहिनी सांगितले शिलू अक्का सांगितले. रात्री 2 वाजता झाले ते आणि 4 जण होते म्हणत चोर 25 ते 26 वयाचे मुलं होते म्हण. आणि ते आले बॅटरी मारले म्हणून तोंडावर बॅटरी म्हणजे तुम्ही कोणा म्हणून विचारल्यावर गप बस नाही तर तुला खलास करतो म्हटले म्हण. मग ती गप बसले मग कानातले गळ्यातले समजा मंगळसूत्र समजा तोडून नेले म्हण एकटा तोडलं म्हणून दोघं बाजूला उभारले तेव्हा. आणि त्यानंतर ना ते बाबू हिरजेला जाग्याचं खाली मारून खलासच गेले तुमचे. एक दंडुका हो रॉड होतं म्हण रॉडनं मारले म्हण. मग झाल्यावर मग परत ते गेले म्हण तिथनं. मग ते सोमा हिरजे त्याने बागात झोपायला गेले ते म्हणजे ते द्राक्षाचं माल चालू आहे ते बागात झो 4-8 दिवस झालं बागातच झोपते ते म्हण. मग आणि ह्यांना ते मारून मग नंतर ह्यांना शेला अक्काला का केले म्हणा ते हातपाय बांधले हातपाय बांधून आणि तोंडाला बांधले कापड आणि झाडाला बांधून टाकले म्हणजे कोणाला गावळ करू नये कोणाला सांगू नये म्हणून बांधून पाट. मग त्यांचा मुलगा आला म्हणून बागातनं उठून आलं तर ह्यांना आईला का बांधले ते मग त्याला सोडलं आणि त्याने आणि बापाला बघितलं बापाला जागी जागीच खला झालं होतं म्हणून.